आज आपण या व्हिडिओ मध्ये गावी सुट्टीला जाण्यासाठी किंवा कुठेही बाहेर फिरायला जाण्यासाठी आपण आपली हँडबॅग कशी भरली पाहिजे त्याचा आज मी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे। तुम्ही सुद्धा अशीच बॅग भरा जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रॉब्लेमला फेस करावे लागणार नाही। नमस्कार, मी अमृता ऑलराउंडर हाऊसवाईफ मध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। तुमचा आजचा दिवस छान जाऊ दे, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे। आता सर्व लहान मुलांना उन्हाळ्याची सुट्टी लागणार आहे, तसेच काही ठिकाणी गावची यात्रा सुद्धा आहे, त्यामुळे लेडीजला गावी जाणं तर गरजेचं असतं। मग अशा वेळी तुम्ही गावी जाताना तुमच्या बॅगमध्ये काय काय भरू शकता याचा मी आज पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे। माझी ही बॅग अतिशय छोटीशी आहे, तुम्हाला दिसताना ती जरी मोठी दिसत असली तरी ती छोटीशी बॅग आहे। या बॅगला 3 कंपार्टमेंट आहेत, त्यापैकी सगळ्यात शेवटचा कप्पा तो स्पेशली मी माझ्यासाठी ठेवते आणि त्यामध्ये मला लागणाऱ्या सर्व वस्तू एकदम हँडी असाव्या म्हणून मी त्या याच्यामध्येच ठेवलेल्या आहेत। लेडीजला लागणाऱ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही प्रवासामध्ये अचानक कुठलीही वेळ येऊ शकते म्हणून यामध्ये सर्व गोष्टी मी भरून ठेवलेल्या आहेत। त्यापैकी हा शेवटचा कप्पा म्हणजे अतिशय महत्त्वाचा कप्पा आहे। यामध्ये मी कॉटनसुद्धा कॅरी करते, कारण कधी AC चालू असेल आणि कानामध्ये त्रास होत असेल तर मी तो कानामध्ये घालू शकते। आता या सेपरेट कप्प्यामध्ये मी माझ्यासाठी काय काय भरलेलं आहे ते तुम्हाला सांगते। यामध्ये मी एक डिओ भरलेला आहे, त्यानंतर एक कॅरी बॅगमध्ये मी सर्व मला लागणाऱ्या वस्तू बाजूला ठेवलेल्या आहेत। त्यामध्ये क्लचर आहे, मस्कारा आहे, आयलायनर आहे, तसेच कोम ठेवलेला आहे, कॉम्पॅक्ट पावडर आहे, प्राइमर ठेवते, त्यानंतर एक फाउंडेशन आहे, तसेच एक लिपस्टिक ठेवली आहे। या सर्व गोष्टी भरणे तितकेच गरजेचे असते। यानंतर सिंदूर आहे, तसेच काजळ सुद्धा ठेवते आहे। त्यानंतर तुम्ही टिकल्याचे पॉकेट ठेवू शकता, लिप बाम ठेवते, टिकल्याचे पॉकेट तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ठेवू शकता, एक स्पॉन्ज ठेवलेला आहे। टिकली मी दोन प्रकारे वापरते, एक रेग्युलर यूजसाठी असते आणि कधी काही फंक्शन असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे मी टिकल्याचे पॉकेटसुद्धा कॅरी करते, कारण अचानक गावी गेल्यानंतर किंवा कुठेही फिरायला गेल्यानंतर अचानक कधी साडी जर घालायची म्हटलं तर या सर्व गोष्टी आपल्याला मिसिंग वाटणार नाहीत। तसेच साडी पिनासुद्धा ठेवते आणि छोटासा एखादा रबर किंवा कुठल्याही गोष्टीसाठी लागतो, अजून एक माझ्याकडे दुसरासुद्धा रबर आहे, तोसुद्धा मी कॅरी करते। यामुळे गावी गेल्यानंतर मला कुठल्याही गोष्टीचा कधी प्रॉब्लेम येत नाही, कारण कुठलाही फंक्शन जर अटेंड करायचा म्हटला तर तो मी अतिशय व्यवस्थित पद्धतीने मॅनेज करू शकते। यानंतर मी तुम्हाला बॅगचा दुसरा कप्पा दाखवते। एवढी मोठी बॅग सगळ्यांकडे असणे गरजेचे नसते, त्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी बसू शकतात। आता जर तुम्हाला हा कप्पा दाखवायला गेलं तर यामध्ये एक छोटासा नॅपकिन ठेवलेला आहे, तसेच जर तुमचं मूल 5 वर्षापर्यंतचं असेल तर एक एक्स्ट्रा ड्रेस तुमच्या हँडी बॅगमध्ये कायम असावा, कारण कुठलीही वेळ अचानक येऊ शकते, मुलांना ओमेटिंग होऊ शकते किंवा त्यांचे कपडे खराब होऊ शकतात, त्यासाठी मी एक एक्स्ट्रा ड्रेस ठेवते। तसेच या तिसऱ्या कप्प्यामध्ये एक पाण्याची छोटीशी बॉटल ठेवलेली आहे। यानंतर खाऊ खाण्यासाठी मुलं कधी काहीही मागू शकतात म्हणून मी एक बिस्किट पुडा आणि काही चॉकलेट्स ठेवलेली आहेत। अशा सर्व गोष्टी मी बॅगेमध्ये भरून नेहमी घेऊन जात असते, कारण माझी मुलं मला रस्त्यात एनी टाईम कुठेही काहीही मागू शकतात, त्याच्यासाठी एक आई म्हणून मला या सर्व गोष्टीची तयारी ठेवावीच लागते। तसेच मी माझ्या बॅगमध्ये नेहमी एखादा पेन कॅरी करते, कारण कधी कुठे काही प्रॉब्लेम आला किंवा पेनची गरज लागली तर याला त्याला मागावं लागणार नाही म्हणून मी एक पेन माझ्याजवळ ठेवते। आणि याच्या सर्वात पुढच्या कप्प्यात एकदम समोर पैसे ठेवते, कारण जेव्हा आपण कुठल्याही बसमध्ये वगैरे प्रवास करत असू तेव्हा पटकन यामधले पैसे काढून देता येऊ शकतात। अशा पद्धतीने मी कुठेही बाहेर जाताना माझ्या बॅगमध्ये एवढ्या सर्व वस्तू घेऊन जात असते। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि हो, व्हिडिओ आवडल्यास तुमच्या फ्रेंड सर्कलला सुद्धा नक्की शेअर करा। तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, बेल बटन सुद्धा नक्की प्रेस करा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।